ॲग्रीमेंट असेल, जो काही रजिस्टर्ड डॉक्युमेंट असेल, आपण लवकरात लवकर भूमी अभिलेख ऑफिसमध्ये जाऊन त्याची नोंद करा. त्याचं आपल्याला सेपरेट असं प्रॉपर्टी कार्ड प्रत्येकाला मिळेल. प्रॉपर्टी कार्ड कसं असेल पाहूयात. प्रत्येक फ्लॅटसाठी स्वतंत्र प्रॉपर्टी कार्ड असेल. फ्लॅट बाबतच्या सर्व नोंदी प्रॉपर्टी कार्डावर असतील. फ्लॅटच्या सर्व व्यवहारांची माहितीही कार्डावर असेल. एकच फ्लॅट अनेकांना विकण्याच्या प्रकारांना त्यामुळे आळा बसेल. प्रॉपर्टी कार्डावर केवळ कार्पेट एरियाचीच नोंद असेल. फ्लॅटची किंमत मुद्रांक शुल्क यामुळे कमी होईल. इमारत कोसळली तरी नव्या इमारतीत आहे तसाच फ्लॅट हा फ्लॅट धारकांना मिळणार आहे. तुमच्याकडे प्रॉपर्टी कार्ड असेल तर कर्ज किंवा फ्लॅट खरेदी विक्रीसाठी सोसायटीची परवानगी घेणं आवश्यक नाही. पूर्वी सर्वे नंबर होते, त्याचे सिटी सर्वे नंबर झाले. सिटी सर्वे नंबर होताना ज्या ज्या सोसायट्या रजिस्टर झालेल्या आहेत, रजिस्टर सोसायट्यांचीच फक्त नोंद प्रॉपर्टी कार्डला आलेली आहे. ज्याचं कन्व्हेन्स डीड झालेलं नाही, बिल्डरचं, ओरिजिनल मालकाचं आणि सोसायटीचं जेव्हा खरेदी खत होत नाही, तोपर्यंत सोसायटीची नोंद प्रॉपर्टी कार्डला येत नाही. गेल्या काही वर्षात मुंबई पुण्यासह शहरी भागात फ्लॅट धारकांची संख्या प्रचंड वाढली आहे. त्यात फसवणुकीचे प्रकारही घडत आहेत. त्यांना पुरवणी प्रॉपर्टी कार्डामुळे आळा बसेल हे नक्की. अश्विनी जाधव केदारी, साम टीव्ही, पुणे.